तरभावनो नमस्कार, जय शिवराय, स्वागत आहे गणेश सुतार ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवर। तरभावनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अशा वेबसाईटचा आज मी रिव्ह्यू देणार आहे ज्यामध्ये तुम्ही ॲज अ ग्राफिक डिझायनर म्हणून एक चांगल्या प्रकारची इन्कम इथे जनरेट करू शकता। भाऊनो, एकदम छोटंसं वर्क असणार आहे, गुगलवरून काही PNG इमेजेस तुम्ही डाउनलोड करून स्वतः त्यामध्ये थोडंसं इम्प्रूवमेंट करून ॲज अ बंडल म्हणून त्या वेबसाईटमध्ये सेल करू शकता। आणि भाऊनो, एकदम चांगल्या प्रकारची अर्निंग आपली तिथे जनरेट होणार आहे। जवळजवळ 350 रुपयाचं फक्त मिनिमम प्राईस तुम्हाला भेटणार आहे। म्हणजे तुम्ही एक जरी प्रोडक्ट सेल केलं तरी ॲटलिस्ट तुम्हाला 350 रुपये तिथे भेटणार आहे। म्हणजे फक्त एका प्रोडक्टचे 350 असे जर तुम्ही मल्टिपल प्रोडक्ट सेल केले तर तुम्ही त्याची काउंटिंग करू शकताय की चांगल्या प्रकारे रनिंग होणार आहे। तर भाऊनो, कोणत्या वेबसाईट कशा प्रकारे त्यामध्ये तुम्हाला वर्क करायचं आहे यासंबंधी डिटेल इन्फॉर्मेशन पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलीच आहे। तर कोणीही व्हिडिओ स्किप करून बघू नका, कारण भाऊनो यासारखी अपॉर्च्युनिटी यापुढे कधी येणार नाही। आणि लवकरात लवकर जर तुम्ही जॉईन केलं तर तेवढंच बोनससुद्धा तुम्हाला मिळू शकतं। तर चला भाऊनो, कुठलाही टाईम वेस्ट न करता आजच्या व्हिडिओला इथे आपण स्टार्ट करूयात। ओके, तर भाऊनो ज्या वेबसाईटबद्दल आज मी तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे, ओके सांगणार आहे, ज्यामध्ये ॲज अ ग्राफिक डिझायनर म्हणून तुम्ही इन्कम जनरेट करू शकता, त्या वेबसाईटचा शॉर्ट ओव्हरव्ह्यू आता मी तुम्हाला थोडक्यात देऊन देतो। त्यानंतर भाऊनो, पुढे त्या वेबसाईटमध्ये कशाप्रकारे तुम्हाला वर्क करायचं आहे, इन्कम जनरेट करायचं आहे हे मी तुम्हाला पुढे सांगतो। तर भाऊनो, सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोम हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये किंवा PC ओपन करून घ्यायचं आहे। जस्ट वेबसाईटवर सर्च करायचं आहे तुम्हाला मास्टर बंडल्स, ओके काय सर्च करायचं आहे मास्टर बंडल्स तुम्ही सर्च करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटून जाईल, त्यावर क्लिक करून जस्ट क्लिक करा, ऑटोमॅटिकली तुम्ही वेबसाईटवर रिडायरेक्ट व्हाल। किंवा सिम्पल सर्च केलं मास्टर बंडल्स तरी भाऊनो आपली पहिलीच वेबसाईट इथे तुम्हाला शो होणार आहे, मास्टर बंडल्स म्हणून लिंक भेटेल पहिलीच, त्यावर सिम्पल तुम्हाला क्लिक करायचं आहे। हे बघू शकता पहिलीच वेबसाईट आहे, जस्ट त्यावर तुम्ही क्लिक करा। क्लिक केल्यानंतर डायरेक्टली आपलं जी वेबसाईट आहे त्याच्या होम पेजवर तुम्ही रिडायरेक्ट होणार आहे। आता भाऊनो शॉर्ट ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला सांगून देतो, त्यानंतर भाऊनो वर्क कसे करायचे ते मी तुम्हाला सांगतो। त्यानंतर सर्वात आधी मी अकाउंट्सवर जातो आणि इथून लॉग आउट करून घेतो, कारण भाऊनो ऑलरेडी या वेबसाईटवर मी वर्क करतो आहे, तर आता मी लॉग आउट करतो। त्यानंतर थोडक्यात आता हे बघा, जसं तुम्ही आपल्या वेबसाईटवर रिडायरेक्ट व्हाल, ओके इथे तुम्हाला आपल्या वेबसाईटबद्दल बघू शकता ग्राफिक्स, आपण ज्या कॅटेगरीमध्ये वर्क करतोय, फील्डमध्ये वर्क करतोय, तोच टॉपिक इथे तुम्हाला सर्वात आधी पहिले दिसणार आहे। वरती सर्चचं ऑप्शन आहे, तुम्हाला काही स्पेसिफिक सर्च करायचं असेल ते करू शकताय। त्यानंतर इथे काही ऑप्शन्स आहे बघा, 7-8, जसे की ग्राफिक्स, फॉन्ट्स, ॲडव्हान्स, टेम्पलेट्स, स्टॉक कंटेंट, ब्लॉग आणि फ्री डील्स। तर भाऊनो ग्राफिक्समध्ये क्लिक केल्यानंतर बघा इथे अजून काही ऑप्शन्स आहे आणि त्या ऑप्शन्समध्ये अजून काही सब ऑप्शन्स आहे, ओके जसं की टी शर्ट, आता टी शर्टमध्ये बघा कॅम्पिंग, ओके स्पोर्ट्स, फॉल, सायक्लिंग, क्रिसमस, चर्च, ॲनिमल, किड्स, ओके त्यानंतर कॅरेक्टर्स आहे, टेक्स्चर्स, आता तुम्ही टेक्स्चर्ससुद्धा इथे सेल करू शकताय, फक्त क्रिएटिव्ह असली पाहिजे, ओके कुठली गोष्ट जर समोरचा घेत असेल तर त्याला क्रिएटिव्हिटी तुमच्यामध्ये किंवा तुमच्या प्रोडक्टमध्ये ही दिसली पाहिजे, ओके पॅटर्न्स आहे, इलुस्ट्रेशन्स आहे, आयकॉन्स आहे, त्यानंतर फॉन्ट्स, इथं तुम्ही तुमचे जर एखादे फॉन्ट तुम्ही स्वतः क्रिएट केले असतील तेसुद्धा इथं तुम्ही सेल करून इन्कम जनरेट करू शकताय। त्यानंतर ॲडव्हान्स आहे, इथे बघा फोटोशॉप प्लगिन्स, इलुस्ट्रेटर ॲडव्हान्स, ओके टेम्पलेट्स, आता तुम्ही पॉवर पॉईंटचं नाव ऐकलं असेल ते टेम्पलेटसुद्धा इथे तुम्ही रेडीमेड तयार करून इथे सेल करू शकताय। सोशल मीडियाचं आहे, मॉकअप्स, ज्या तुम्ही मॉकअप्स पाहतात तेसुद्धा इथे तुम्ही सेल करू शकताय जर तुम्ही स्वतः तयार करत असाल तर। त्यानंतर प्रिंटेबल काही असेल, फ्लायर्स, ओके फ्लायर्स म्हणजे आपले ब्रोशर्स असतात, ओके जे तुम्ही बिझनेस कार्ड म्हणतात ना त्या टाईपचे फ्लायर्स असतात, ओके ज्यामध्ये इंट्रोडक्शन, माहिती ही सर्व पुट केलेली असते, ओके त्यानंतर स्टॉक कंटेंट आहे, इथे तुम्ही फोटोज, त्यानंतर ब्लॉगिंग करत असाल तेसुद्धा तुम्ही इथे करू शकताय ॲज अ इन्कम जनरेट करण्यासाठी। आता म्हणून सर्वात आधी तुम्हाला याच्यात वर्क कसं करायचं आहे हे मी सांगून देतो। हा झाला आपला शॉर्ट ओव्हरव्ह्यू, इथे तुम्हाला काहीही बघायचं असेल ना बघू शकताय तुम्ही, ओके आता इथे तुम्हाला इन्कम जनरेट करायची आहे बरोबर। कुठल्याही प्लॅटफॉर्मवर जर तुम्हाला अर्निंग करायची असेल तर त्या प्लॅटफॉर्मवर तुमचं अकाउंट असणे हे गरजेचं असतं। सेम भाऊनो इथे सुद्धा तो रूल लागू होणार आहे। सर्वात आधी तुम्हाला एक अकाउंट इथे क्रिएट करावं लागणार आहे, त्यासाठी इथे साइन अप म्हणून एक ऑप्शन दिसतात, त्यावर जसं तुम्ही जाल तुमचं पहिलं नेम, लास्ट नेम, ईमेल ॲड्रेस, युजर नेम टाकून घ्यायचा आणि पासवर्ड द्यायचा, जो तुम्हाला लक्षात राहील तोच पासवर्ड इथे द्यायचा। त्यानंतर क्रिएट अकाउंटवर क्लिक करा किंवा साइन अप विथ गुगलवर जरी तुम्ही क्लिक केलं ना, सिंपल तुमचा ईमेल आय डी चूज करायचं, ऑटोमॅटिकली इथे साइन अप होऊन जाईल, एवढी डिटेल्स फिल करायची इथे गरज नाही, ओके तर माझं ऑलरेडी अकाउंट आहे, मी सिंपल लॉग इनवर क्लिक करेल, ओके आणि साइन अप केल्यानंतर तुम्हाला आपलं अकाउंट व्हेरीफाय करून घ्यायचं आहे, हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे।
त्यानंतर लॉग इन विथ गुगल वर इथे मी क्लिक करतो. त्यानंतर बघा जसं तुम्ही साइनअपला ऑप्शन्स इनेबल कराल ना, हा असा इंटरफेस तुमच्यासमोर येणार आहे. इथे तुम्हाला तुमच्या स्वतःचं ईमेल ॲड्रेस दिसेल. सिंपल त्यावर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचा अकाउंट क्रिएट होणार आहे. आता मी जस्ट लॉग इन केलेलं आहे. आता लॉग इन केल्यानंतर सर्वात आधी असा डॅशबोर्ड तुमच्यासमोर शो होणार आहे. इथे वेंडर्स कॅबिनेट, पार्टनर्स मार्केटिंग कॅबिनेट, इथे सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही वाचू शकताय. म्हणजे तुमची ॲफिलिएट लिंक, ओके, जर तुम्ही तुमच्या रेफरिंगद्वारे किंवा ॲफिलिएट लिंकद्वारे तुम्ही जर तुमच्या मित्रांना इथे जॉईन केलं तरीसुद्धा काही ना काही इन्कम तुमची इथे जनरेट होणार आहे. त्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशन, तुम्हाला काही पर्सनल इन्फॉर्मेशन इथे सेट करायचं असेल, जसं की साइनअपच्या वेळेस तुम्ही केलं नसेल, पासवर्ड वगैरे चेंज करायचं असेल, वेबसाईट द्यायची असेल, ते सुद्धा तुम्ही करू शकताय. त्यानंतर बायर्स कॅबिनेट, आपल्याला इकडे फोकस करायचं नाही, आपला वेंडर्स कॅबिनेट असणार आहे. कारण भाऊनो, ॲज अ आपण सेलर ओनर म्हणून इथे वर्क करतो आहे, ओके. त्यामध्ये सर्वात शेवटचं ऑप्शन आहे प्रोफाईलचं. तर इथे तुम्हाला तुमचे जे स्टोर असेल ना, तुम्हाला जर द्यायचं असेल तुमच्या स्पेसिफिक स्टोअरचं नेम, तर इथे तुम्ही देऊ शकताय. त्यानंतर ईमेल ॲड्रेस, जर एखाद्या बायरला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तो ईमेल ॲड्रेस तुम्ही देऊ शकता. पेमेंट इन्फॉर्मेशन इथे फिल करू शकता. त्यानंतर अर्निंग, आता तुम्ही जी पण सेलिंग कराल त्याची अर्निंग जी जनरेट होणार आहे ती इथे तुम्हाला इथे शो होणार आहे. त्यानंतर विड्रॉलचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर सर्वतरी प्रोफाईलमध्ये जी पेमेंट मेथड आहे त्यात तुमचा आय डी फिल करून विड्रॉल मेथड बघून घ्यायची कोणती आहे, त्याचा आय डी तिथे तुम्ही पेस्ट करून प्रोफाईल तुम्ही सेव्ह करू शकता आणि विड्रॉलवर क्लिक केल्यानंतर तुमची अर्निंग विड्रॉल करू शकता. काही प्रॉब्लेम आला, कॉन्टॅक्ट मॅनेजर आहे, त्या ऑप्शनवर क्लिक करा, मॅनेजरशी डायरेक्टली तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहू शकताय. त्यानंतर डॅशबोर्ड आहे, तुम्ही जे पण प्रोडक्ट क्रिएट कराल ते इथे शो होणार आहे. त्याचबरोबर इथे बघा करंट अर्निंग, ती सुद्धा इथे तुम्हाला शो होणार आहे आणि इथे सुद्धा तुम्हाला विड्रॉलचं ऑप्शन भेटून जातं, ओके. मिनिमम विड्रॉल बघून घ्यायचं आहे, $50 इथे मिनिमम विड्रॉल आहे. आणि बघा नो, एक जरी बंडल तुम्ही सेल केला ना तरी ॲटलीस्ट तुमचे मिनिमम $5 तर कसेही होता, म्हणजे ॲटलीस्ट फक्त तुम्हाला दहा बंडल्स इथे तुम्हाला सेल करायचे, म्हणजे तुमची पहिलं पेमेंट इथे तुम्ही काढू शकता. त्यानंतर आता जे मेन ऑप्शन असणार आहे आपल्या कामाचं ते म्हणजे ॲड प्रोडक्ट. आता ॲड प्रोडक्टवर मी क्लिक करतो. ॲड प्रोडक्टवर क्लिक केल्यानंतर इथे बघा सेल युअर डील, म्हणजे तुम्हाला जे पण सेल करायचं असेल ते सेल करू शकताय. क्रिएट न्यू प्रोडक्ट, आता इथे बघा काय काय ऑप्शन्स भेटतात ते थोडक्यात सांगून येतो. प्रोडक्ट टायटल, जे पण तुम्ही सेल करताय त्याचं एक टायटल असणार आहे स्पेसिफिक. त्यानंतर त्याच्या दोन प्रिव्ह्यू इमेज, म्हणजे तुम्ही जे पण सेल करता, आता समजा तुम्ही माझी व्हिडिओ बघताय, माझ्या व्हिडिओचा कसा स्टार्टिंगला तुम्हाला थंबनेल दिसतो, त्यानंतर त्यावर क्लिक केल्यानंतर व्हिडिओ प्ले होतो, सेम इथे सुद्धा असणार आहे. तुम्हाला जे पण सेल करायचं आहे ना त्याच्यासाठी एक चांगलासा थंबनेल बनवायचं आहे, म्हणजे कसं आहे कस्टमरला तुमचं थंबनेल ते अट्रॅक्ट करेल, ओके. त्यानंतर इथे कॅटेगरी, तुम्ही काय सेल करताय त्याची कॅटेगरी इथे सिलेक्ट करायची. त्यानंतर प्राइजिंग, इथे मिनिमम $5 ही प्राइजिंग आहे आणि ऑटो प्राइजिंग केलं तर $9, $10 ही ऑटो प्राइजिंग इथे सिलेक्ट होऊन जाते. त्यानंतर अपलोड प्रोडक्ट, म्हणजे तुम्ही जे पण प्रोडक्ट अपलोड करताय सेल करायचं आहे ते इथे अपलोड करून टाकायचं आहे, ओके. झिप फाईल्स फक्त इथे अलाउड असणार आहे. त्यानंतर 4 GB कुठली झिप फाईल तुम्ही इझिली शेअर करू शकताय. त्यानंतर ॲड प्रॉपर्टी, इथे फाईल टाईप सिलेक्ट करायची, म्हणजे तुम्ही PNG देताय, JPG देताय, PHD, ओके, PNG JPG, तुम्हाला जे पण इझी वाटेल तो फाईल फॉर्मॅट सिलेक्ट करायचा, पण तोच फाईल फॉर्मॅट या झिप फाईलमध्ये असला पाहिजे, ओके. जे पण तुम्ही सेल करतायत ना त्यामध्ये जे पण फॉर्मॅटचे फाईल्स तुम्ही अपलोड केलेले आहेत तो फॉर्मॅट इथे तुमचा सिलेक्ट असला पाहिजे. त्यानंतर हे जे दोन कंडिशनचे ऑप्शन्स आहे, टर्म्स अँड कंडिशन, ते ॲक्सेप्ट करून घ्यायचे आहे तुम्हाला, ओके. त्यानंतर खाली ॲड मीडिया, इथे तुमची सोशल मीडियाची ॲड द्यायची किंवा लिंक द्यायची, ओके. त्यानंतर तुम्हाला इमेजेस ॲड करायचे असेल, मॅक्झिमम 28 आहे, ते पण तुम्ही करू शकताय, ओके. पिंटरेस्ट इमेज, आता जे पिंटरेस्ट तुम्ही ऑप्शन किंवा सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन तुम्ही ऐकलं असेल, तुम्ही कुठली गोष्ट सर्च केली तर पिंटरेस्ट ही वेबसाईट तुम्हाला शो होते, तर तिथेसुद्धा तुमचं हे प्रोडक्ट दिसणार आहे लोकांना. ते कसं, तर इथे बघा 1000x1500 साईजचं पिक्सल्स आहे. तर भाऊंनो, हे जे पिक्सल दिले या पिक्सलचं या साईजचं एक कॅनव्हास किंवा टेम्पलेट किंवा थंबनेल तुम्हाला जे पण म्हणायचं ते तुम्ही क्रिएट करून घ्यायचं आहे. मी दाखवतोच, प्रोडक्ट जेव्हा मी क्रिएट करेल तेव्हा तुम्हाला कळून जाईल, ओके. ते क्रिएट केल्यानंतर ऑटोमॅटिकली त्या पिंटरेस्ट साईटवर तुमचा प्रोडक्ट किंवा तो थंबनेल आहे तो लोकांना शो होणार आहे. मग तिथून जर एखादी ऑर्डर आली तर चांगलाच तुमच्याच फायदा इथे होणार आहे, ओके. त्यानंतर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, इथे तुम्हाला हे बघा मिनिमम 150 सिम्बॉल्स, ओके, ओनली युनिक टेड. इथे काय करायचं आहे, तुमच्या प्रोडक्टबद्दल थोडीशी माहिती द्यायची आहे, ओके. जसं आमचं डिस्क्रिप्शन तुम्ही बघत असाल सेम त्याच टाईपचं, ओके, डन. एवढंच ऑप्शन्स इथे, आता मी एक एक करून तुम्हाला सगळं फिल करून दाखवतो. आता इथे मी तुम्हाला काय प्रोडक्ट सेल करतो आहे हे सर्व सांगून देतो. मी सेल करतो आहे
जिमचे जे मोटिवेशन असणार जिम लोकांसाठी, ओके, जिमला जे लोक जातात पोरं जातात त्यांच्या मोटिवेशनसाठी काही कोट्स असतात, तर त्या कोट्सच्या माझ्याकडे PNG आहे, वेक्टर्स आहे, त्या वेक्टर्स मी टी शर्ट डिझाईन करणार सेल करू इच्छितो आहे, तर त्यासाठी मी आता प्रोडक्ट क्रिएट करणार आहे. सर्वात आधी डिस्क्रिप्शन इथे मी कॉपी केलेलं आहे सिम्पल, तर डिस्क्रिप्शन सर्वात आधी इथे मी फिल करतो. आता माझं हे टायटल असणार आहे, ओके, जिम मोटिवेशन टी शर्ट डिझाईन वेक्टर्स, बघू शकताय. तर मी फक्त वेक्टर सेल करतो आहे, मी प्रिंट करून देतो आहे का, नाही, जस्ट पेस्ट केलं. बघा टायटल मी सर्वात आधी काय दिलं, जिम मोटिवेशन, ओके, जे माझं मेन फोकस असणार आहे, कंटेंट असणार आहे, त्याचं टायटल इथे दिलं. ते कशाशी रिलेटेड आहे, टी शर्ट डिझाईन्स आहे, आणि काय सेल करतो आहे, वेक्टर सेल करतो आहे, म्हणजे PNG सेल करतो आहे. इथं तुम्ही ब्रॅकेटमध्ये वाटलं तर तुम्ही PNGसुद्धा टाकू शकताय, ओके. त्यानंतर त्याचा एक थंबनेल द्यायचा, त्यासाठी ऑर सिलेक्ट फाईल्सवर क्लिक करायचं आणि साईज बघून घ्यायचा आहे. 1100x1100 pixels ही त्या थंबनेलची साईज असणार आहे, आणि मॅक्झिमम साईज ही 500 KB, ओके, क्वांटिटी क्वालिटी म्हणू शकताय तुम्ही, ओके. हा थंबनेल आहे आता माझा, समजा हे बघा इथे अपलोड झाल्यानंतर दिसेल, सेम जे टायटलमध्ये तेच इथे बघा, जिम मोटिवेशनल कोट्स, ओके, त्यानंतर 3 designs वेक्टर्स, ओके, म्हणजे 3 designs मी इथे प्रोव्हाइड करतो, ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी, आणि त्याचा फॉर्मॅट बघा, PNG, JPG, ZIP, PHD. तर इथे आपण फॉर्मॅट सिलेक्ट करून घ्या, काय होतं आपलं पहिले PNG, तर ओके इथे PNG सिलेक्ट करतो मी, ओके, वेट करूयात, हे बघा PNG सिलेक्ट केलं, त्यानंतर PHD पण होतं आपलं, ZIP पण होतं, आणि वरती JPG होतं, ओके, हे बघा हे 4 options होते आपले, तर ते 4 options इथे आपण सिलेक्ट केलेले, डन. त्याच्याखालच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन आहे हे ॲक्सेप्ट करून घ्यायच्या. त्यानंतर इकडे कॅटेगरी, आता कॅटेगरी कोणत्या रिलेटेड आहे, बरोबर आहे, ग्राफिक्समध्ये आहे, ओके, त्यानंतर टी शर्टमध्ये आहे, आता टी शर्ट पण कोणत्या रिलेटेड आहे, ओके, इथे बघून घ्यायचं काही कॅटेगरी दिसते का तुम्हाला, ओके, हे बघा आता इथे आपण बघूयात कोणती कॅटेगरी आपल्याला शूट होते. फॅशन आपण देऊ शकतो आहे, ओके, त्यानंतर म्युझिक नाही चालणार आपल्याला, ओके, काही हरकत नाही. त्यानंतर ॲज आपण स्पोर्ट म्हणून देऊ शकतो आहे, बरोबर आहे, स्पोर्ट म्हणून तुम्ही द्या. त्यानंतर ट्रॅव्हल द्यायचं असेल, टॅटू म्हणून देऊ शकताय, काही फक्त रिलेटेड असलं पाहिजे, ओके, हे फक्त आपली कॅटेगरी शो करणार आहे आपल्या क्लायंटला. त्यानंतर इथे मी जिम शब्द सर्च करतो, हे बघा जिमसुद्धा येऊन जातो, ओके, तर हे बघा फॅशन, स्पोर्ट्स, जिम आणि बॅचेस, डन. त्यानंतर तुम्हाला प्राइजिंग द्यायची, त्याआधी मी प्रिव्ह्यू इमेज #2 इथे अपलोड करतो, बघू शकताय. हा आपला पहिला फोटो असणार आहे. त्यानंतर इथे जे खाली फोटो जे किंवा ऑप्शन्स आहे, सॉरी, मॅक्झिमम 28 items ते इथे तुम्ही क्रिएट करू शकता. त्याचबरोबर पिंटरेस्टची जी थंबनेल आहे किंवा इमेज आहे तीसुद्धा इथे मी क्रिएट करून ठेवलेली, सेम साईजमध्ये 1000x1500, जस्ट ओपन करतो बघा, ओके, सेम फक्त साईज वेगळी आहे, ओके, आणि थोडं अरेंज केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे प्राईस ठरवायची आहे. जसं मी ऑटो प्राइजिंगवर क्लिक करेल ना, बघा इथे $11 ऑटो प्राइजिंग झालेलं आहे, $11 म्हणजे ₹888, ओके, आजच्या टायमाला. तर इथे तुम्हाला कमी घ्यायची स्टार्टिंगला, ॲज अ बिगिनर असणार आहे तुम्ही, ओके, $7, ठीक आहे, 7, नंतर इथे 14 घ्या किंवा 15 घ्या, ओके, त्यानंतर कमर्शियलसाठी 20 द्या, एक्सटेंडेडसाठी, आणि इथे $5 ठेवून द्या. हे तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला जेवढी घ्यायची तेवढी, पण माझं सजेशन असं असणार आहे की कमीच प्राईस घ्या, ओके, स्टार्टिंगला. त्यानंतर ही जी आपली यूट्यूब चॅनलची URL आहे ती मी कॉपी करतो, आणि इथे एक ऑप्शन होता बघा यूट्यूब व्हिडिओ URL, ते इथे पेस्ट करायचं, डन. एवढं सगळं झालं. आता हे बघा प्रोडक्ट अपलोड करायचं आपलं राहिलेलं होतं, तर त्यावर मी क्लिक करणार, आणि त्यानंतर हे बघा मी झिप फाईल क्रिएट करून ठेवलेले आहे, यामध्ये इथे 3 PNG अवेलेबल आहे, जस्ट ओपन म्हणतो, हे बघा सक्सेसफुल आलेलं आहे, सगळं डन केलेलं आहे का, एकदा बघून घ्यायचं, टायटल, प्रिव्ह्यू इमेज, कॅटेगरीज, ओके, त्यानंतर ऑटो प्राइजिंग, ओके, त्यानंतर इथे बघून घ्यायचं आहे कंडिशन्स टिक केले आहे का, ओके, त्यानंतर प्रॉपर्टीज म्हणजे फाईल टाईप कोणत्या सिलेक्ट केलं आहे त्या बघून घ्यायचं, पिंटरेस्टची इमेज आणि डिस्क्रिप्शन, डन. त्यानंतर करायचं आहे सबमिटवर क्लिक कर. सबमिटवर क्लिक केल्यानंतर हे लोड होणार आहे, आता प्रोडक्ट आपलं अपलोड होत आहे ॲक्च्युली, ओके, हे बघा 95% झालेलं आहे. आता 5%साठी थोडा टाईम लागू शकतो आहे, हे आपल्या फाईल साईजवर पण डिपेंड असतं. हे प्रोडक्ट पूर्णपणे अपलोड झाल्यानंतर इथे एक थँक्यूचा मेसेज येतो, ओके, तर बघूयात आपल्याला किती वेळात येतो. पूर्णपणे आपण लोड होऊ देऊयात, ओके, जसं आपला प्रोडक्ट लोड होईल तर त्यानंतर तुम्हाला तुमचा प्रोडक्ट कुठे दिसेल हे सुद्धा मी तुम्हाला सांगून येतो. तर आता आपण वेट करूयात आणि आपलं प्रोडक्ट अपलोड होऊ देऊयात, ओके. बघा सांगण्यापूर्वीच आपलं प्रोडक्ट इथे अपलोड झालेलं आहे, थँक्यूचा मेसेज आलेला आहे, इट हॅज बीन सेंट, ओके, डन. आता मी काय करतो, साईडला क्लिक करतो, अकाउंटवर क्लिक करतो,
आता अकाउंटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे पण प्रोडक्ट अपलोड कराल, क्रिएट कराल, ते तुमच्या डॅशबोर्डमध्ये सिलेक्ट होणार आहे किंवा शो होणार आहे. बघा, आपलं प्रोडक्ट इथे शो झालेलं आहे आणि लगेच इन्स्टंटली 12 व्ह्यूज इथे आपल्याला आलेले आहे. बघा, 12 व्ह्यूज. आता इथे तर तुमचं दिसणार आहे प्रोडक्ट, त्याचबरोबर अर्निंग पण इथे शो होणार आहे. पण आता बघा, मी ग्राफिक्समध्ये जातो. आपलं कोणतं कंटेंट होतं? टी शर्ट रिलेटेड होतं. टी शर्टवर मी क्लिक केलेलं आहे पर्टिक्युलर सेक्शनमध्ये. आता त्यानंतरसुद्धा बघा काय चेंज दिसतो तुम्हाला. ओके, आता पर्टिक्युलर सेक्शनमध्ये मी केलेलो आहे. बघूयात, आपली साईड लोड होते. ओके, थोडा रेंज इश्यू असल्यामुळे. हे बघा, आता टी शर्ट डिझाईन्सवर मी आलेलो आहे. बघा, पहिलंच आपलं हे प्रोडक्ट दिसतंय. बघा, पहिलं आणि थर्ड नंबरला. आणि टायटल, आपण जी व्हॅल्यू ठेवली $7 आता त्यावर जसं मी क्लिक करेल ना त्या थंबनेलवर, तर बघा इथे आपली #2G इमेज होती ना, ती पण इथे शो होणार आहे. हे असं प्रोडक्ट तुमचं दिसणार आहे समोरच्या क्लायंटला. त्याचबरोबर तुमचं नाव दिसेल, तुमच्या फाईल टाईप्स दिसतील, फाईलची साईज किती इथे दिसेल. ओके, त्यानंतर तुमचं डिस्क्रिप्शन वाचलं जाईल. त्यामुळेच मी बोललो डिस्क्रिप्शन प्रॉपर फिल करायची. इथे मी टॅग्ससुद्धा लावलेले, मोटिवेशन, जिम मोटिवेशन, जिम, स्पोर्ट्स, टी शर्ट्स. ओके, टी शर्ट्स PNG, टी शर्ट्स वेक्स्टर. ओके, डन. तर अशा प्रकारचे हे आपले थंबनेल्स किंवा आपलं जे प्रोडक्ट्स असतं ते इथे शो होतात. त्यानंतर आता ज्याला पण समजा एखाद्याला $20 परचेस करायचं असेल, तो बाय नाऊवर क्लिक करेल आणि त्याचं पेमेंट मेथड कम्प्लीट करून तुम्हाला ती प्राईस तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जाईल. ओके, आणि फक्त मिनिमम $50 तुमचे झाले की तुम्ही विड्रॉल घेऊ शकता. तर बघून अशा प्रकारे ही वेबसाईट वर्क करते. तर बघून आशा करतो ही वेबसाईट तुम्हाला आवडली असणार. एकदम कामाची वेबसाईट आहे. नाहीतरी तुम्ही दिवसाला 2-3 प्रोडक्ट अपलोड करा, सोपं काम आहे. झालंच तुमचं एखादं प्रोडक्ट चांगल्या प्रकारे व्हायरल तुमच्या टॅग्सद्वारे, तर एकदम चांगल्या प्रकारे अर्निंग तुमची इथे जनरेट होणार आहे. तर भाऊ, आशा करतो ही वेबसाईट तुम्हाला आवडली असणार. नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली, त्या थ्रू जॉईन व्हा. ओके, कशी वाटली ट्युटोरियल, कशी वाटली वेबसाईट, कमेंटद्वारे नक्कीच कळू शकता. आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा. आणि जर भाऊनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. भेटू पुढच्या ट्युटोरियलमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.